मोदी सरकारच्या काळातील हा नववा अर्थसंकल्प असून संपूर्ण देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे। कोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कोणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचं लक्ष लागलंय। काही वेळापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली। थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करतील। पायाभूत सुविधांना अधिक निधी उपलब्ध करून देण्यावर आणि इमारती आणि रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी वाढवण्यासाठी तसंच रुग्णालयातील कामकाजाची क्षमता वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते। लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या आशा वाढलेल्या आहेत। तसंच या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडणार, कृषी क्षेत्रासाठी दिलाशाची पेरणी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्याचबरोबर जगातील अनेक देश हे मंदीच्या उंबरठ्यावर आहेत, त्या तुलनेमध्ये भारताची आर्थिक स्थिती ही बरीच चांगली आहे। जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असेल याकडे सर्वसामान्यांसह गुंतवणूकदारांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। कोविडचं संकट पूर्णतः टळल्यानंतर सादर केला जाणारा अर्थसंकल्प आहे। मोदी सरकारच्या कार्यकाळातला हा नववा अर्थसंकल्प आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।